सप्लिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेमधील स्टील लाईफ या चित्रासाठी लागणाऱ्या घटकांपैकी एक घटक आपण पाहू अगदी सोप्या पद्धतीमध्ये. ब्रिंजल. ब्रिंजल अगदी सोप्या पद्धतीने आपण ड्रॉ करू आणि त्यावरील पडणारे सेड लाईट याचा अभ्यास करून आपण रंगकाम करू. चला तर मग आपण सुरुवात करूया ब्रिंजल काढण्यासाठी. प्रथम आपण ब्रिंजल काढण्यासाठी एक ओव्हेल काढू आणि हा ओव्हेल काढताना पुढच्या बाजूने मोठा आणि मागच्या बाजूने लहान काढायचा. लहान काढून झाल्यानंतर त्या मागच्या भागात दोन युवाकार काढू. परंतु दोन युवाकार काढताना आपण एक लक्षात ठेवायचं की समोरील भाग आहे तो जास्ती मोठा ठेवायचा आणि मागील भाग आहे तो छोटा ठेवायचा आणि छोटा ठेवून आपण दोन युवाकार काढले. नंतर दोन युवाकार काढून आपण त्या युवाकारांना पानाच्या स्वरूपात जॉईन केलं. परत हा जो आकार आहे तो पण जॉईन केला. नंतर इकडचा भाग जो आहे युवाकारांचा तो पण जॉईन केला आणि नंतर आपण ज्या रेषा आहेत दोन त्या मागे घेतल्या. रेषा मागे घेऊन आपण त्या बेंड केल्या. इकडची पण रेषा आपण बेंड केली. परत थोडी रेषा वाढवून आपण परत कर्व लाईन काढल्या. कर्व लाईन काढून आपल्याला देठाचा आकार काढायचा आहे. देठाचा आकार काढण्यासाठी आपण दोन रेषा काढू आणि दोन रेषा काढताना समोरील अंतर थोडं मोठं आणि मागे जाताना थोडं अंतर कमी घेऊ. परत आपण बेंड करू आणि बेंड करून परत दोन रेषा काढू. रेषा घेताना आपण आणखी अंतर निमुळत केलेलं आहे. म्हणजेच काय तर त्या दोन रेषेमधील अंतर आपण कमी कमी करत गेलो. परत एक गोल काढला आणि गोल काढून झाल्यानंतर रेषा जॉईन केला. अगदी देठा समोरील भागावर एक पॉइंट करू आणि पॉइंट केल्यानंतर आपण त्यात कर्व लाईन टाकू. परत एक कर्व लाईन टाकू आणि परत एक तिसरी कर्व लाईन टाकू. प्रथम आपण वॉलेट रंग घेतला आणि जे आपण कर्व लाईन द्वारे आपण सहा पार्ट पाडले होते त्यात आपण रंग भरूया. तर रंग भरताना पेन्सिलवर दाब द्यायचा नाही. पेन्सिल अगदी हलक्या चालवायच्या. पण सहाही भागात आपण रंगकाम करू आणि रंगकाम करताना डायरेक्शन चेंज करायचे. ज्या कर्व लाईन आपण काढल्या होत्या त्या आपण थोड्या लांब आणि डार्क करू. डार्क केल्यानंतर आपण थोडा पेजचा व्हाईट भाग सोडून आपण पुन्हा व्हायलेट रंग काम करू. डायरेक्शन चेंज करत अशाच पद्धतीने आपण डायरेक्शन चेंज करून सहाही भागात आपण व्हायलेट रंग भरू. बघा आपण डायरेक्शन चेंज करत आपण सहाही भागात रंगकाम केले आहे आणि यानंतर आपण पुढील भागात रंगकाम करू. पुढील भाग करताना आपण सेड लाईटचा अभ्यास करत रंगकाम करू. तर प्रथम लाईट रंग आणि नंतर मग डार्क रंग करायचा आहे. पेन्सिलवर दाब न देता आणि पेन्सिल पुन्हा पुन्हा फिरवून आपल्याला डार्क रंग करता येतो.
प्रथम आपण सुरुवातीला ब्रिंजलच्या खालच्या बाजूस आपण लाईट रंग केला आणि लाईट रंग कडून आपण डार्क रंग करत आहोत. मध्ये डार्क आणि परत वर वर जाताना डायरेक्शन चेंज करत करत आपल्याला लाईट रंग घ्यायचा आहे, म्हणजेच पेन्सिलवर दाब कमी द्यायचा आहे. पेन्सिलवर जर आपण दाब दिला तर त्यात रेषा येण्याची खूप शक्यता असते, त्या कारणाने आपला भाग जो आहे तो स्मूथ यायला पाहिजे यासाठी पेन्सिलवर दाब द्यायचा नाही. इथे आपण डार्क केला आणि पुढे पुढे जाताना परत आपण रंग लाईट करू. म्हणजेच जर आपण रंग लाईट करत गेलो तर आपल्याला वास्तविक ब्रिंजलवर ज्या पद्धतीने सेड लाईट असतात त्या पद्धतीने आपल्या ब्रिंजलवर सेड लाईट दिसतील आणि जणू काही आपलं चित्र पेजवर जणू काही चिकटवलेलं आहे ब्रिंजल असं वाटू लागेल. म्हणजेच त्याला 3D इफेक्ट येईल. तो कशामुळे? तर सेड लाईटमुळे, म्हणजेच सेडिंगमुळे. देठा जवळील भाग आपण थोडा डार्क केला. आणि परत आपण लाईट करताना हायलाइट सोडूया, म्हणजे जिथे लाईट पडला तिथला भाग ब्रिंजलवर पाहताना आपल्याला चमकतो आणि मग तो आपल्याला व्हाईट दिसतो, म्हणजेच तो भाग हायलाइट होतो आणि तिथला भाग आपल्याला पांढऱ्या रंगाचा दिसतो. म्हणून आपण सीटचाच पांढरा रंग सोडून देऊया. आणि रंगकाम करताना हळूहळू लाईट करत आपण व्हाईट कडे येऊया, म्हणजेच पांढऱ्या रंगाचा धब्बा दिसायला नको. जणू काही तो नॅचरल आहे असं वाटायला पाहिजे, म्हणून आपण हळूहळू डार्क कडून लाईट कडे आलोय. ही झाली आपली फर्स्ट लेअर. आता थोडा आपण डार्कनेस पुन्हा वाढवूया. जिथला भाग डार्क आहे पुन्हा तिथे आपण डार्कनेस थोडा वाढवू, म्हणजे आपल्या चित्राला आपल्या चित्राला गोलाई तयार होईल. देठा जवळील भाग आणखी आपण डार्क करू. मात्र पेन्सिलवरील दाब जास्त न देता. थोडा आपण ब्रिंजल आणखी छान दिसलं पाहिजे यासाठी आपण थोडं लाईन टाकू.
आणि शार्पनेस वाढव, जेणेकरून आपली पेन्सिल लाईन ज्या ड्रॉ केलेल्या आहेत त्या दिसणार नाहीत. याकरिता आपण ड्रॉ करताना अगदी लाईट ड्रॉ करायचं आहे, जेणेकरून आपल्या पेन्सिल रंगकाम करताना त्या पेन्सिल लाईन दिसायला नको. अशा पद्धतीने आपण डार्कनेस वाढवला आहे आणि नंतर लाईन पण टाकल्या, जेणेकरून आपलं ब्रिंजल हे थोडं रियल दिसलं पाहिजे. याकरिता सुरुवातीला आपण लाईट केलं, नंतर डार्क, आणि डार्क कडून हळूहळू हळूहळू आपण लाईट कडे गेलो, आणि लाईट कडून थोडा हायलाईट सोडला, परत आपण थोडा लाईट केला आणि नंतर थोडा डार्क केला. अशा पद्धतीने आपण ब्रिंजलचा भाग जो आहे तो कम्प्लीट केला आणि उर्वरित भाग आपण आता देठाचा कम्प्लीट करू. आपण लाईट व्हायलेट कलर पण यूज केला. थोड्या ब्रिंजलमध्ये रेषा आल्या तरी चालतील, कारण की नॅचरल इफेक्ट येतील त्या रेषा काढल्या तर. बाकीचे ऑब्जेक्ट आहेत त्यात रेषा वगैरे नसतात, त्या कारणाने आपल्याला बाकी घटक जे आहेत ते थोडे स्मूथ असतात, तर त्यात आपल्याला स्मूथ रंगकाम करावं लागतं. आणि ब्रिंजल मध्ये व्हाईट थोड्याशा व्हायलेटिश रेषा असतात, त्या कारणाने आपण रेषा आल्या तरी काही हरकत नाही. आपण देठासाठी लाईट ग्रीन कलर घेतला आहे, तर आपण त्याच पद्धतीने खालील बाजूस आपण लाईट रंग थोडं वर गेल्यानंतर थोडा डार्क झाल्यानंतर हळूहळू हळूहळू परत लाईट, आणि लाईट झाल्यानंतर थोडा आपल्याला हायलाईट दाखवायचा आहे. त्याच पद्धतीने डेट करताना पण खालच्या बाजूस आपण लाईट कलर केला, मध्यभागीपेक्षा नाव झालं तर थोडा मध्यभागापेक्षा खालचा जो रंग आहे तो आपण थोडा आणखी डार्क करू, आणि डार्क करून हळूहळू लाईट कडे जाऊ. लाईट केल्यानंतर हायलाईट म्हणजेच आपण व्हाईट पेपरचा भाग सोडून देऊ आणि परत लाईट आणि थोडा किंचित डार्क, जेणेकरून आपली पेन्सिल ड्रॉ केलेलं जे आहे ते दिसणार नाही. परत थोडा आपण डार्कनेस वाढवून घेऊ. आपली पहिली लेअर आपण कम्प्लीट केली आणि पहिली कम्प्लीट केलेली लेअर झाल्यानंतर आपण सेकंड लेअरसाठी आपण थोडा डार्कनेस वाढवून घेऊ, मात्र पेन्सिलवर दाब द्यायचा नाही. मी हे पुन्हा पुन्हा का सांगत आहे की पेन्सिलवर दाब दिला तर आपलं पेज जे आहे ते डॅमेज होतं, ड्रॉइंगमध्ये रेषा येतात आणि त्या स्मूथ करण्यासाठी खूप जड जातात, त्या कारणाने पेन्सिलवर दाब द्यायचा नाही. एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं. पेन्सिल जर का पुन्हा पुन्हा तिथेच चालवली तर आपल्याला डार्क कलर जो आहे तो आपल्याला मिळतो. थोड्याशा देठामध्ये शिरा वगैरे असतात तर त्या आपण काढण्याचा प्रयत्न करू, म्हणजे थोडी पेन्सिल डार्क आणि समोरच्या भागास लाईट, परत डार्क लाईट,
अशा पद्धतीने आपण रेषा काढणार, शिरा दाखवण्याचा प्रयत्न करू। थोडा आपण डार्क रंग करण्यासाठी व्हायलेट रंगाचा यूज करू, अगदी लाईट रंग भरायचा व्हायलेट, जेणेकरून आपला डार्क भागही व्हायला पाहिजे आणि आपला ग्रीन रंग आहे तो ग्रीन रंगाचा वेगळा रंग दिसायला नको। याकरिता आपण अगदी हलका व्हायलेट रंग भरू, जेणेकरून देव पण नॅचरल दिसेल आणि आपण रंगकाम पण करू। अगदी आपण हलका व्हायलेट रंग भरला, म्हणजे तो डार्क रंग आपण दाखवण्याचा प्रयत्न करत नाही व्हायलेट कलर मधून, त्याने आणखी आपलं चित्र 3D होईल, 3D दिसेल। परत व्हायलेट झाल्यानंतर परत आपण ग्रीन रंग भरायचा आहे, म्हणजेच व्हायलेट रंग आपला त्यात मिक्स होईल, एक ज्यू वाटेल। आणि व्हायलेट झाल्यानंतर आपण येलो रंग भरू, येलो रंगाने आणखी आपल्या देठात फ्रेशनेस येईल आणि सगळे जे रंग आहेत ते आणखी सॉफ्ट होतील, खरखरीत वाटणार नाही। आपल्या इथे आता देठाचा भाग जो आहे कलरिंग करून तो कंप्लीट झालेला आहे। आता शेवटचा भाग म्हणजे वांग्याची सावली, ती अत्यंत महत्त्वाची आहे, कारण सावलीमुळे आपल्याला चित्र जणू काही त्या पेजवर ठेवल्यासारखं आहे असं जाणवतंय। यासाठी सावली अत्यंत महत्त्वाची आहे, म्हणून सावली काढायला विसरू नका। प्रथम आपण एक रेषा घेऊ सरळ आणि इकडच्या बाजूने थोडी तिरपी रेषा दाखवू आणि मग त्यात आपण रंगकाम करू। तर ब्रिंजल जवळ आपण डार्क रंग भरायचा आहे, तो पण पेन्सिलवर दाब न देता, आणि ही सावली अगदी नैसर्गिक दिसली पाहिजे यासाठी ब्रिंजलच्या थोड्या सुरुवातीपासून आपल्याला अगदी हलकी लाईन टाकायची आहे आणि नंतर मग इकडे थोडी डार्क करायची आहे। आणि परत ब्रिंजल जवळ डार्क केल्यानंतर हळूहळू लाईट करायची आहे। तर लाईट करताना तुम्ही त्यात वेगळा रंग घेऊ शकता, आपले शॅडो पण व्यवस्थित दिसेल, नॅचरल दिसेल। तुम्ही 2-3 रंग यूज करू शकता, ब्लॅक रंगातच दाखवली पाहिजे असं काही गरजेचं नाही। आपण शॅडो मध्ये ग्रीन रंग, ब्लॅक रंग आणि व्हायलेट, ऑरेंज असे रंग यूज केले आहे। हा माझा पहिला प्रयत्न आहे एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट संदर्भात ड्रॉइंग करण्याचा, तर तुम्ही मला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा, पण सबस्क्राईब करायला विसरू नका, पक्क्या सबस्क्राईब करा। पुढे पण आपल्याला शॅडो दाखवायची आहे थोडी, जेणेकरून आपलं ब्रिंजल आणखी
रिअलिस्टिक जाणवेल शॅडोमुळे. ब्रिंजलच्या जवळ डार्क आणि हळू पुढे करताना अगदी लाईट करायचे आहे, म्हणजे आपलं शॅडोकडे जास्ती लक्षही जायला नको परंतु आपण शॅडोही काढायला पाहिजे. जर त्याकडे लक्ष गेलं तर मग आपले मार्क्स कमी होतील आणि आपलं जे घटक आहे तो हायलाइट होणार नाही. याकरिता शॅडोला कमी महत्व द्यायचं आहे.